इंग्लिश क्लास वर्ब्स आपण काय शिकत आहोत, वर्ब्स, वर्ब्स म्हणजे क्रियापदे, वर्ब म्हणजे क्रियापद. आता इथे कोणतं क्रियापद वापरणार आहोत आपण? टू गो. टू गो म्हणजे जाणे, टू गो म्हणजे जाणे. तर इथे आय, यू, वी, दे, इकडे ही, शी, इट हे सगळे काय आहेत? करते आहेत. म्हणजे काय म्हणायचं? करता. कर्त्याच्या शेजारी आपल्याला काय लिहायचं असतं? क्रियापद. क्रियापद वर्ब लिहायचं असतं आणि नंतर उरलेलं वाक्य लिहायचं असतं. आता इथे करता आय, यू. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, नंतर ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. इथे हा करता कसा आहे? एकवचनी करता आहे. इथे आय गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, वी काय आहे? अनेक वचनी करत आहे आणि दे पण अनेक वचनी करत आहे. यू सुद्धा एकवचनी पण आहे आणि अनेक वचनी पण आहे. यू आपण एकवचनी साठी सुद्धा वापरतो आणि अनेक वचनीसाठी सुद्धा वापरतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही असा त्याचा आपण उपयोग करतो. तू किंवा तुम्ही म्हणायचं असेल तर तिथे आपण यू वापरतो. यू गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, दे गो टू स्कूल, आय गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, दे गो टू स्कूल. आता इथे ही, शी, इट हे सगळे काय आहेत? कर्तेच आहेत. पण हे कसे आहेत? तर तृतीय पुरुषी एकवचनी, हे सगळे एकवचनी आहे. आणि ही म्हणजे काय? तो म्हणजे थर्ड पर्सन, शी ती आणि इट म्हणजे ते. तर अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? व्हर्बच्या पुढे यस किंवा इयस हा लागतो. तर गो आहे म्हणून इथे आपण गोच करणार आहे. जी ओ ई एस, जी ओ ई एस गोज, जी ओ ई एस. ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल, इट गोज टू स्कूल. आता ही सगळी वाक्य साधा वर्तमान काळातली आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स मधली आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, ह्यामधली ही सगळी वाक्य आहेत, सेंटेन्सेस आहेत. आता व्हर्ब आहे टू वॉक. वॉक म्हणजे काय? चालणे. आय वॉक फास्ट, यू वॉक फास्ट, वी वॉक फास्ट, दे वॉक फास्ट. आणि ही, शी, इट असताना काय करायचं? वॉकच्या पुढे यस लावायचं. ही वॉक्स फास्ट, शी वॉक्स फास्ट, इट वॉक्स फास्ट. आय वॉक फास्ट म्हणजे मी भरभर चालतो, जोरात चालतो. यू वॉक फास्ट, तू जोरात चालतो, तू फास्ट चालतो, तू भरभर चालतो. वी वॉक फास्ट, फास्ट म्हणजे तुम्ही जोरात चालता किंवा भरभर चालता. दे वॉक फास्ट. ही, शी, इट हे कसे आहेत करते? तर ते तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत, म्हणून इथे आपल्याला क्रियापदाच्या पुढे यस लावायचे. ही वॉक्स, ही वॉक्स फास्ट, शी वॉक्स, डब्ल्यू एल के एस वॉक्स फास्ट, इट वॉक्स फास्ट. क्रियापद आहे टू सीट आणि आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स मधली वाक्य तयार करायची आहेत. साधा वर्तमान काळातली आपण वाक्य तयार करत आहोत. द आय सीट कशावर बसलोय? समजा मी मॅटवर बसलोय तर कसं म्हणणार? आय सीट ऑन द मॅट, आय सीट ऑन द मॅट. यू सीट ऑन द मॅट, यू सीट ऑन द मॅट. वी सीट ऑन द मॅट, दे सीट ऑन द मॅट. आणि ही, शी, इट असेल तर कर्त्याच्या पुढे यस किंवा इयस लावायचं. इथे आपल्याला यस लावायचं आहे. ही सीट्स, ही सीट्स ऑन द मॅट.
शी सिट्स ऑन द मैट. इट सिट्स ऑन द मैट. इथे आपण एस एस लावलेला आहे. ही शी इट असेल तर क्रियापदाच्या पुढे यस किंवा यस लागतो. तर आता ह्या वाक्यावरून आपण काय फॉर्म्युला तयार केलाय. जर कर्ता हा आय यू वी दे असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आणि उरलेलं वाक्य लिहायचं. कर्ता जर ही शी इट असेल तर क्रियापदाच्या पुढे यस किंवा ईएस लावायचं आणि पुढलं वाक्य लिहायचं. आता इकडे सगळे एक वचनी आहेत आय यू ही शी इट आणि इकडे अनेक वचनी आहेत वी यू दे. आय म्हणजे मी, तू, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही आणि दे म्हणजे ते. तर आता इथे आपल्याला समजा राईट हा शब्द लिहायचा आहे, व्हर्ब वापरायचा. आय राईट म्हणणार प्रथम रूप, क्रियापदाचे प्रथम रूप. आय राईट, यू राईट. आता ही शी इट साठी मात्र राईट्स, डब्ल्यू आर आय टी ई एस, डब्ल्यू आर आय टी ई एस, डब्ल्यू आर आय टी ई एस, वी यू दे यासाठी सुद्धा फक्त राईटच लिहायचं आहे. इथे फक्त आय शी आणि इट यांच्यासाठी आपण यस लावलेला आहे. क्रियापदाच्या पुढे आपण यस लावला इथे, म्हणजे तिघांसाठी आपण राईट्स देणार आहोत. डब्ल्यू आर आय टी ई एस राईट्स.